जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. ग्रामीण भागात वाडीवस्तीपर्यंत आवश्यक किराणा माल पोहोचण्यासाठी तिथले दुकानदार प्रयत्नशील आहेत, मात्र शहरात खरेदी करताना वाहन पास असूनही त्यांना अडवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनीच या व्यापाऱ्यांना खरेदीसाठी सहकार्य करावं अशी मागणी खेड्यातल्या किराणा दुकानदारांकडून होते. मी सरमळवरून आलेलो आहे. मला गव्हर्नमेंट म्हणते काय की तुम्ही व्यापारी लोक दुकानदारांकडे होलसेल दुकानदारांकडे जावा, माल खरेदी करा आणि खेड्यातल्या लोकांना पुरवा. खेड्यातल्या लोकांना शक्यतो तुम्ही घरातून बाहेर पडू नको म्हणून सांगा. मग आमच्याकडे जर माल नसला तर आम्ही गिरायकांना काय देणार? तालुक्याकडे आज अशी कंडिशन आहे. मी आज तुमच्याकडे आलो, पडत्यांकडे गाडी लावून ठेवली जुन्या कचेरीकडे. हा, तिथून आता मी मला पाहिजे तांदूळ, तुरडाळ, चणे, वाटाणे, मूग डाळ, तेल, हे जे काही गोष्टी पाहिजेत ते मी एकट्या तिथे घेऊन जाऊ शकत नाही. टकलेने ते काय एक एक किलो नाही, निदान मला एक 50-50 किलोची एक एक तरी बॅग न्यायला मिळाली पाहिजे. गव्हर्नमेंटकडे जाऊन याच्यावर काहीतरी पर्याय काढा. निदान व्यापाऱ्यांचे तरी गाडी आतमध्ये बाजारामध्ये आले तर व्यापार घेऊन जाऊ शकतात, नाहीतर जाऊ शकत नाही. एवढीच तुमच्याकडे माझी विनंती. मी तेंडोले सुनील आहे. मी सदानंद श्रीकांत गोवेरकर. माझा भुसारी मालाचं दुकान तेंडोलेक असा. तरी पण मी येताना माका MIDC फाट्याजवळ पोलिसांनी पकडलेनी व माझी गाडी थंय घेऊन ठेवलेली. त्याच्यानंतर मी थंयसून चलत सुधीर तेले यांच्या पेढीजवळ इलं. त्यांना माझी व्यथा सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी फोन केलेनी आणि त्याच्यानंतर माका MIDC फाट्यावरसून गाडी नेऊन दिल्यानी आणि माझ्याकडे किराणा माल विक्रीचो अत्यावश्यक सेवेचो ई पास माझ्याकडे आसान सुद्धा त्यांनी माका सोडूक नाय. त्या कारणान गावातल्या ग्रामीण भागातील लोकांका जर अन्नधान्य किंवा कडधान्य लागला तर आम्ही काय देऊचा किंवा कसा विकूचा? आमकाच हे जर येऊ कुडाळाक देणत नाही माल नेऊच्यासाठी तर आम्ही त्यांना काय देतलो? ती तर येऊकच शकणत नाही. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.